लातूर सारख्या नगरपालिकेचा अध्यक्ष होऊ शकतो हे काँग्रेसमुळं हे केवळ शक्य झालेलं आहे हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून मला आपल्याला सांगितलं पाहिजे की असे कार्यकर्त्यांची एक जबरदस्त फळी या तालुक्यामध्ये आपण निर्माण केलेली आहे. वैजनाथराव शिंद्यांच्या सारखा एक सामान्य लोक म्हणतात की जरा बोलायला जरा त्याला काय माहित होतं उद्या आपल्याला आमदाराचं तिकीट मिळणार आहे. ते जर माहिती असत तर कदाचित त्यांनी भाषा बदलली असते. आणि म्हणून आता प्रत्येक सभेमध्ये ते सुरुवात करतात की चुकून जर माझ्या तोंडून काही वेडवाकडं गेलं असेल तर मला माफ करा असं प्रत्येक सभेमधलं पहिलं वाक्य आणि मग भाषण सुरू अशी त्यांनी पद्धत सुरू केलेली आहे. खरं म्हणजे मला वाटतं की मनाचा निर्मळ माणूस जो असतो तोच काहीतरी स्पष्टपणे बोलू शकतो. अनेक लोक असतात की तोंडावर एक बोलतील मागे दुसरं बोलतील. हा निर्मळ मनाचा माणूस आहे. परंतु आता थोडंसं आपल्याला हे सगळं काँग्रेसमध्ये अशा सामान्य कार्यकर्त्यांचा सुद्धा विचार सृष्टी करू शकते हे चित्र लातूर तालुक्याने दाखवलेलं आहे. लातूर हे कॉस्मॉपॉलिटन शहर आहे. कुण्याही एका जातीचा पगडा या शहरावर नाही आहे लक्षात घ्या आपण. आणि आम्ही कधी जातीचं राजकारण केलं नाही आणि करणार नाही हेही मला आपल्याला मुद्दाम या ठिकाणी सांगितलं पाहिजे. समाजातल्या सर्व लोकांना एकत्रित करून आम्ही पुढे जातोय. मग तो दलित असेल तो आदिवासी असेल तो मुस्लिम असेल तो हिंदू असेल तो मराठा असेल लिंगायत असेल रेड्डी असेल जे जे म्हणून समाज या भागामध्ये आहेत त्या प्रत्येक समाजाला काँग्रेस आपली वाटली पाहिजे. ठराविक लोकांची काँग्रेस होता कामा नये. बुढभरांची काँग्रेस होता कामा नये. काँग्रेस ही जनआंदोलन आहे.